नमस्कार, मी केतकी जोशी। आपण देशातल्या आणि राज्यातल्या घडामोडी बघणार आहोत, पण एक आंतरराष्ट्रीय बातमी सुरुवातीला आहे चीनमधली। चीनमधल्या शँडोंग प्रांतामध्ये बैरूतप्रमाणेच मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे। चीनी माध्यमांनी दिलेल्या माहितीप्रमाणे चीनमधल्या या शँडोंग प्रांतामधल्या एका बाजाराजवळ हा स्फोट झाला आहे। या स्फोटामध्ये किती जीवितहानी किंवा वित्तहानी किंवा अन्य कोणती हानी झाली याची माहिती मिळाली नाही, पण हा स्फोट अत्यंत शक्तिशाली होता हे मात्र स्पष्ट दिसतंय। इतका मोठा हा स्फोट होता की मोठे धुराचे लोट पाहायला मिळाले। तसंच या स्फोटामुळे अनेक घरांची छतंसुद्धा उडालेली आहेत आणि काचा देखील शहरातल्या फुटलेल्या आहेत अनेक इमारतींच्या। ही दृश्य आपण बघतोय। बैरूतची 4 ऑगस्टला जो स्फोट झाला आहे बैरूतमध्ये, त्याच्या आठवणी अजून ताज्या आहेत आणि त्यातच चीनमध्ये सुद्धा हा स्फोट झालेला आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, काही कारण कळू शकलं आहे का या स्फोटामागचं? या स्फोटामागील अजून कारण स्पष्टपणे पुढे आलेलं नाही आहे, पण अतिशय मोठा स्फोट होता हा। त्या पद्धतीने माहिती मिळालेली आहे की चीनमधील शँडोंग प्रांतात हा मोठा स्फोट झालेला आहे आणि या शँडोंग प्रांतामध्ये जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेच्या आतमध्ये हा स्फोट झालेला आहे। जीवितहानी आणि इतरांची माहिती लवकरच पुढे येईल, पण महत्वाचं म्हणजे या स्फोटामुळे मोठ्या धुराचा लोट देखील पाहायला मिळेल। त्या पद्धतीनं माहिती पुढे आलेली आहे तिथल्या। आपल्याला माहित असेल की चीनमध्ये माध्यमांवरती सरकारी नियंत्रण आहे, त्यामुळे या संदर्भातली माहिती पुढे येण्याची शक्यता कमी वाटत आहे। पण ज्या पद्धतीनं स्फोट झालेला आहे, त्याचा जे व्हिडिओ पुढे आलेला, त्यामध्ये घरांची छत उडालेली आहे आणि घरांच्या काचा देखील फुटलेल्या आहेत। मोठी वित्तहानी झाल्याची माहिती प्राथमिकदृष्ट्या पुढे आलेली आहे। मनुष्यहानी झाली की नाही या संदर्भात अजून कुठे स्पष्ट बोलण्यास तयार नाही आहे, पण हा अतिशय मोठा स्फोट होता। त्या पद्धतीने मोठा स्फोट झाला होता, त्यामुळे अमोनियम नायट्रेटच्या स्फोटामुळे साधारणतः 4,000 लोक जखमी होते आणि साधारणतः 200 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता। अशा या 4 ऑगस्टच्या या घटनेनंतर ही एक मोठी घटना आहे, त्यामध्ये चीनमधील ह्या शँडोंग प्रांतामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। प्रशांत, धन्यवाद। आणि या बातमीचे अपडेट्स आम्ही नंतरही घेत राहणार आहोत। नेमकं स्फोटाचं कारण काय, जीवितहानी किती झाली आहे, हे आपण सातत्यानं त्याचा पाठपुरावा करत राहणार आहोत, त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत। त्यानंतर राज्यातली बातमी आहे आणि राज्यातली आत्ताची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बारामतीमधून। बारामतीमध्ये आज पवार कुटुंबात समेट घडून येतोय का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। याचं कारण म्हणजे अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांच्या कणेरीमधल्या घरी आज पार्थ पवार भोजनासाठी जात आहेत। काका आणि पुतण्यात काय चर्चा घडते आणि त्यानंतर पार्थ काय भूमिका जाहीर करतात हे पाहावं लागेल। अजितदादा सुद्धा बारामतीत आहेत, पण ते त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी असतील। अजितदादा श्रीनिवास पवारांच्या निवासस्थानी जाणार नाही आहेत, म्हणजे चर्चा फक्त पार्थ पवार आणि श्रीनिवास पवार यांच्यामध्येच होणार आहे। तर शरद पवारसुद्धा त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी आहेत। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता। अद्वैत, सगळ्यांचंच लक्ष लागलंय पार्थ पवार नेमका काय निर्णय घेतात, कारण अजितदादा नाराज आहेत, पार्थ पवारांची भूमिका वेगळी आहे का, अशा अनेक चर्चा आता सध्या सुरू आहेत। आत्ताच तिथले काय अपडेट्स आहेत, पार्थ पवार पोहोचलेत का? केतकी, आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार काही वेळापूर्वी पार्थ पवार हे पुण्याहून बारामतीकडे निघालेले आहेत आणि अजित पवार हे सुद्धा झेंडावंदनाचा जो कार्यक्रम आहे राज्यपालांच्या उपस्थितीतला तो संपवून बारामतीला निघालेले आहेत। काही वेळानंतर हे दोघेही पोहोचतील, अर्थात अजित पवार हे सहयोग सोसायटीमध्ये त्यांचं जे निवासस्थान आहे तिथं जातील आणि पार्थ पवार हे आत्ता मी जिथं उभा आहे कणेरीला मागं जो अनंत तारा नावाचा जो बंगला आहे, श्रीनिवास पवार जे अजित पवारांचे धाकटे बंधू आहेत तिथं ते जेवायला येतील असं म्हटलं। ते अद्याप ते पोचलेले नाहीत, मात्र काही वेळामध्ये ते इथं पोचतील। परंतु मुद्दा हा आहे की घरगुती हे एक प्रकारे गेट टुगेदर आहे, सुट्ट्या दिवशी जेवण जे आहे ते होतं, पण ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी फटकारल्यानंतर विशेषतः पार्थ यांचं जे सुशांत सिंग प्रकरणाची CBI चौकशी करा याबद्दलचं विधान होतं की हे विधान जे आहे ते अपरिपक्व आहे, बालिश आहे, किंवा या विधानाला किंवा या मागणीला मी कवडीची किंमत देत नाही, तेव्हा खळबळ उडाली की जाहीररित्या असं फटकारलं गेलं। आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांची पार्थ यांनी भेट घेणं किंवा काल अभिजित पवार यांची भेट घेणं किंवा आज श्रीनिवास पवार यांची भेट घेणं याच्यावरून अर्थ काढले जात आहेत की कुठंतरी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ते या भेटीगाठी घेत आहेत, ते नाराज आहेत। पण दुसरीकडे असंही सांगितलं जातं की शरद पवार हे आजोबा आहेत आणि नातवाला फटकारण्याचा त्यांचा अधिकार आहे। किंवा पार्थ बरोबर आणखी कोण कोण असणार आहे, किंवा श्रीनिवास पवारांच्या घरी अन्य नातेवाईक सुद्धा जमणार आहेत का? अजितदादा येणार नाहीत हे तर स्पष्ट आहे, पण अन्य कोणी त्यांचे नातेवाईक इथे असणार आहेत का, या फक्त दोघांमध्ये चर्चा होणार आहे, काय नेमकं आहे आपल्याला?
जी माहिती आपल्याला मिळाली त्यानुसार श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार हे दोघंजणं इथं ऑलरेडी आहेत, म्हणजे काका काकी, आणि पार्थ पवार हा एकटाच असणार आहे. अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे बारामतीमध्ये त्यांच्या घरी असणार आहेत, त्यामुळं काका काकी आणि पुतणे हे तिघंच असणार आहेत अशी माहिती मिळते आहे. त्यामुळं काही वेळानंतर जेव्हा पार्थ पवार इथं पोचतील आणि ते भेटतील, त्याच्या आधी किंवा नंतर जर ते आपल्याशी बोलले तर आपल्याला कळेल, परंतु सध्या तरी त्यांचा मीडियाकडे आता लगेच खुलासा किंवा स्पष्टीकरण करण्याचा मनोदय दिसत नाही, किंवा लोकांचं म्हणणं आहे की पटकन लगेच असा काही ते निर्णय घेतील असंही नाही, परंतु कुठंतरी अस्वस्थता आहे. जाहीरपणे फटकारल्याबद्दल त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत, त्यांना चुचकारलं जात आहे पार्थना, किंवा जय श्रीराम असं त्यांनी ट्विट केलं होतं त्याचा शरद पवारांना राग आला आहे का असंही म्हटलं जात आहे. तर कुठंतरी निश्चितपणे आपण म्हणतो की सगळं काय आलबेल नाही आहे, मात्र लगेच काही फार मोठा निर्णय होईल असं नाही, किंवा शरद पवार यांना डावलून काही ते निर्णय घेतला जाईल अशी ही शक्यता निकटवर्ती जी आहे ते व्यक्त करताना दिसत नाही आहेत. पण निश्चितपणे सुप्रिया सुळे असो किंवा अभिजित पवार किंवा आता श्रीनिवास पवार यांच्या भेटी घेऊन ते काय सांगतायत, काय आपलं म्हणणं म्हणतायत, याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलं. अगदी खरंय. आणि अद्वैत का ही चर्चा काय होतीये याचे अपडेट्स आम्ही तुझ्याकडून घेत राहणार, कारण सगळ्यांचंच लक्ष लागलंय की पार्थ पवार नेमकं काय निर्णय घेत आहेत. आजोबांनी सगळ्या मीडियासमोर अपरिपक्व म्हटलं होतं, त्यानंतर अजित पवार देखील नाराज असल्याची चर्चा होती.